सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कर्मचारी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की हिवाळी अधिवेशन सध्या मुंबई इथे सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सातवा वेतन आयोग याबद्दल काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, त्यावर वित्तमंत्री यांनी खुलासा सुद्धा केलेला आहे. तत्पूर्वी आपल्याला सांगू इच्छितो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा करून घ्या, कारण यासारखी अतिशय महत्त्वाची अपडेटेड माहिती, शासन निर्णय, शासन परिपत्रक यासारखी शासकीय माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो, त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो, जेणेकरून यासारखी माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल. त्याचबरोबर आपण बेल आयकॉनला सुद्धा टच करून घ्या, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच प्राप्त होईल. तर आपण आता या प्रश्नाकडे वळूया. तर हिवाळी अधिवेशनामध्ये असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की शासकीय, निमशासकीय कर्मचारी त्याचबरोबर शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत. आणि मित्रांनो, हा प्रश्न उपस्थित केलेला आहे माननीय कपिल पाटील, विक्रम काळे आणि इतर आमदार यांनी. तारांकित प्रश्न आहे. तर सन्माननीय वित्तमंत्री हे पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय, असा प्रश्न आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यांना गणपतीनंतर आणि दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी संघटनेने 3 दिवस संप केल्याचे दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरं आहे काय? त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचारी आणि अनुदानित शाळांमधील कंत्राटी शिक्षक यांनाही सातवा वेतन आयोग लागू करून अशा कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे किमान वेतन ₹21,000 लागू करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे? त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केल्याने राज्यातील शासकीय कामावर मोठा परिणाम होऊन शासकीय रुग्णालयातील रुग्णाची मोठी गैरसोय झाली, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनाच्या मागण्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे? असल्यास उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 व 5 दिवसाचा आठवडा करण्याबाबत, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी लागू करण्याबाबत, अन्य मागण्या मान्य करण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत? तर अशा स्वरूपाचा तारांकित प्रश्न हा 30 नोव्हेंबर 2018 रोजी आज उपस्थित केलेला आहे आणि यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलेले आहे. तर जे आंदोलन केलेले आहेत ते खरं आहे असं यांनी म्हटलेलं आहे पहिल्या मुद्द्याला. दुसरा मुद्दा असा म्हटलाय, शासनाच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचारी आणि अनुदानित शाळातील कंत्राटी शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा आणि केंद्राप्रमाणे किमान वेतन ₹21,000 लागू करण्याचा कोणताही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही. तिसऱ्या नंबरचा जो मुद्दा आहे तो हेही खरा नाही असं म्हटलेलं आहे. दिनांक 8 ते 10 ऑगस्ट 2018 रोजी शासकीय कर्मचारी संघटनेने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लागू करण्याबाबत व अन्य मागण्यांसाठी 3 दिवस केलेल्या संपामध्ये केवळ 20% कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता, त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कामावर त्याचा विपरीत परिणाम झालेला नाही आणि शासकीय रुग्णालय रुग्णाची गैरसोय झाली नाही. सर्व रुग्णालयीन यंत्रणा सुरळीत सुरू होत्या. त्यानंतर सदर संपात केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे, जानेवारी 2018 पासूनचा महागाई भत्ता व मागील महागाई भत्त्याची थकबाकी देणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 करणे, 5 दिवसाचा आठवडा करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुकंप तत्वावरील सेवावरती विना अट करणे, कंत्राटी धोरण रद्द करणे, महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा देणे, शिक्षण क्षेत्रातील विना अनुदानित धोरण रद्द करणे, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे 100% समायोजन होईपर्यंत वेतन सुरू ठेवणे इत्यादी प्रमुख मागण्यासह एकूण 24 मागण्यांचा यामध्ये समावेश होता. 4 आणि 5 मध्ये बघूया. शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लागू करण्याबाबत नेमलेल्या श्री के पी बक्षी समितीचा अहवाल शासनास अद्याप प्राप्त झालेला नाही. सदर अहवाल प्राप्त झाल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल असं मुनगंटीवार यांनी या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना म्हटलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 म्हणून 60 करण्याबाबत नेमलेल्या खटुआ समितीचा अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन स्तरावर याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा यांनी म्हटलेलं आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी, अधिकारी कर्मचारी यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असं सुद्धा हे म्हणतात.
कर्मचारी संघटनाच्या मागण्यापैकी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 23/7/2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार 180 दिवसाची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 16/10/2018 ते 29/10/2018 रोजीच्या शासन निर्णयाने जानेवारी 2018 पासूनचा महागाई भत्ता आणि जानेवारी 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे. संघटनेच्या अन्य मागण्याच्या अनुषंगाने उचित कारवाई करण्यात येईल असं हे सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री यांनी खुलासा यावर केलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची सध्याची स्थिती ही आहे. परंतु जानेवारी 2019 पासून आपल्या सर्वांना प्रत्यक्षपणे 7वा वेतन आयोग हा लागू होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न होता, जे की बऱ्याचशा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी आहे, डिमांड आहे आणि लवकरच ती पूर्ण होईल अशी अपेक्षा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.